पदाधिकारी कार्यकर्ते, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी साहेबांच्या तब्येतीची थोडी सूचना देते. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, साहेबांचा एक घरी एक छोटा अपघात झाला, ज्याच्यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालंय आणि कुभ्याला फ्रॅक्चर झालंय. साहेब आता एकदम व्यवस्थित आहेत, फक्त जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की फ्रॅक्चरची जी इंजरी असते त्याला दुरुस्त व्हायला जरा वेळ लागतो. दुरुस्त झाल्या झाल्या साहेब इथे असणार आहे आणि त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. हॉस्पिटलमधनं ते हे सगळं मॉनिटर करतायत, कुठे काय चाललंय, कोणते कार्यकर्ते कुठे उपस्थित होते, कोणाची अनुपस्थिती होती. तर तुम्ही बिलकुल कसली काळजी करू नका, साहेबांचं प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. आता काही दिवस जे साहेब इथे नाही येऊ शकणार तेव्हा आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी बनते की साहेबांची जी कमी आहे ती आपल्याला भरून काढायची आहे. आणि ते काय फक्त इथे उपस्थित जे मंचावरती लोक आहे फक्त त्यांची जबाबदारी नाही तर आपलीही जबाबदारी आहे. मी इथे आली कारण साहेबांची इच्छा होती की मी इकडे येऊन त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला येऊन सांगायचं आणि हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी मला साहेबांनी दिली. त्यामुळे मी इतक्या सगळ्या धावपळीत आणि इतक्या गडबडीतही इथे आली.